बातमी आहे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा द्वारा संचालित शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय विठ्ठलवाडा येथील. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रभाकरराव मामूलकर यांची ही आहे शिवाजी शाळा. या शाळेने निर्मितीपासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. शाळाबाह्य विद्यार्थी मुख्य प्रवाहात आणण्यासाठी येथील शिक्षक वर्ग प्रचंड मेहनत करत असून हा शालाबाह्य विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याची धुरा यशस्वीपणे हाकत आहेत. येथील शिक्षक विठ्ठलवाडा परिसरातील गावामध्ये फिरून नियमित विद्यार्थ्यांचे पालकांचे प्रबोधन करीत आहेत. त्यामुळे शालाबाह्य विद्यार्थी आता शाळेत जाऊ लागले आहेत. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे. ज्ञान प्राप्ती करून ज्ञानार्जन करता येईल, मात्र परिस्थिती अभावी किंवा इतर कुठल्याही कारणावरून जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले अशा विद्यार्थ्यांचा शोध घेत त्यांच्यात शिक्षणाप्रती जागरूकता निर्माण करून विठ्ठलवाडा परिसरातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले. त्यामुळे दिशाहीन व भरकटलेल्या युवकांच्या हातात आता दगड धोंडण्याऐवजी पाठीपुस्तक आले आहे. या कामात परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांची देखील योगदान राहिले आहे. शाळाबाह्य जे विद्यार्थी आहेत जे नियमित प्रमाणे शाळेमध्ये येत नाही, ग्रामीण भागामध्ये या प्रकारच्या समस्या जास्त प्रमाणामध्ये आपल्याला जाणवतात की विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये काय शेतीच्या कामामध्ये किंवा कुठल्या तरी कामामध्ये गुंतले असतात किंवा शाळेबद्दल त्यांना ओढ नसतं किंवा त्यांना एक आवड नाही आहे, एक शिक्षणाबद्दलची त्यांना आतुरता नाही, त्यामुळे ते विद्यार्थी जनरली शाळाबाह्य राहू शकतात. अशाप्रमाणे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे, माननीय शिक्षण अधिकारी यांच्या परिपत्रकाप्रमाणे की शाळाबाह्य विद्यार्थी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा अशा प्रकारची एक जाहिरात देण्यात आलेली होती किंवा आणि त्या अनुषंगाने विद्यार्थी त्याचे शोध मोहीम घेऊन आमच्या शाळेमध्ये जे शाळाबाह्य विद्यार्थी होते याकडे या 2-3 वर्षाच्या अगोदरच्या काळामध्ये आपण जर त्याचा अभ्यास केला तर विद्यार्थी बरोबर नियमितपणे शाळेत येत नव्हते, 2-3 दिवस यायचे, अजून 4 दिवस यायचे नाही. तर त्या विद्यार्थ्यांना या जाहिरातीच्या द्वारे विद्यार्थ्यांना आम्ही प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेटलो आणि ते विद्यार्थी त्यांना शिक्षणाचं महत्त्व सांगितलं. आईवडिलांनासुद्धा त्यांच्या शिक्षणाबद्दलची प्रगती आम्ही सांगितली किंवा वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम त्यांना सांगितले. त्या विद्यार्थी तो आपल्या शाळेकडे आकर्षित झाला आणि त्यामुळे तो शाळेमध्ये तो विद्यार्थी नियमित यायला लागलेला आहे. शिक्षणासोबत एक आनंददायी आणि सामाजिक दायित्व जोपासून शिक्षणाचे एक व्यवस्थितपणे काम त्या माध्यमातून सुरू आहे. आणि याचसोबत जे शिवाजी हायस्कूलचे जे प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद हे विद्यार्थ्यांना एक चांगलं मार्गदर्शन करून आणि त्यात विशेष म्हणजे जे भरकडलेले आणि जे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या घटकांना ते जोडून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं एक महाकाम त्यांच्या हातून घडत आहे.